रायगडमधील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले मंत्रीपदाच्या चर्चेत आहेत, मात्र अद्याप त्यांची वर्णी काही लागलेली नाही आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यावर त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना सुद्धा मंत्रीपदं मिळाली, मात्र भरत गोगावले वर्षभरापासून प्रतीक्षा करत आहेत. या मंत्रीपदाच्या बाबतीत आता त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितलाय, ते नेमकं म्हणाले काय आपण पाहूया. आमचे मुख्यमंत्री अडचणीत सापडले दिसले आम्हाला, पण बोलो चला ठीक आहे. बोलो काय बोलतो, एक बोलतोय माझी बायको आत्महत्या करेल, एक बोलतोय मला नाराजाने संपवल, एक बोलतो राजीनामा दे. साडेपाचला एकाला फोन केला, बोललो काय रे संभाजीनगरला तुम्हाला 5 पैकी 2 दिले, आम्ही 3 पैकी 1 पण घेत नाही, आम्ही थांबतो. बोलो तुला एवढी घाई कशाला, त्याला समजवला. आता बायकोवाला काय करायचं, तर साहेबांना बोललो तर त्याचे बायको तर आपल्याला दाखवायला पाहिजे, म्हणून त्याला बोललो त्याला देऊन टाका. आणि बोललो त्याला नाराजाने संपवायला नाही पाहिजे, आपली एक सीट कमी होईल. बोललो त्याला पण द्या. बोला तर मी थांबतो तुमच्यासाठी, आणि मी थांबलो तर आजपर्यंत. प्रश्न हक्काचे, प्रश्न हिताचे, प्रश्न जिव्हाळ्याचे, प्रश्न भविष्याचे. झिरो आवर, झिरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.